डीजे मास्टर सांगते त्याप्रमाणे शोला भडकलाय अर्थात सदाशिवच्या अंगामध्ये सहा धावाने धावपलक मात्र वधारला जाते। यावेचा चेंडू आखू टप्प्याचा उडवण्याचा प्रयत्न फसलाय पंकज झेलच्या दिशेनं टिपलाय झेल सदाशिवचा संपलाय खेळ विकेटचं पतन। तेरा धावसंख्येवरती दुसरा फलंदाज माघारी परतलाय सदाशिवच्या रूपानं। सदाशिव चांगली फलंदाजी करतोय असं वाटत असताना मात्र झेल देऊन बाद झाला। नव्यानं फलंदाज ऋषभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय फलंदाजी करण्याकरिता। इथून मात्र स्वस्तात माघारी परतलाय सदाशिव। नव्याला फलंदाज ऋषभ फलंदाजी करण्याकरता दाखल होतोय राही शेख गोलंदाजी मार्क वरती। यावेळेस आले आले आसवी चिटचा फटका फसलाय आर्यन जेलच्या खाली टिपलाय जेल संपलाय ऋषभचा खेळ बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन। आल्या आल्या स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज ऋषभनं खूप चांगल्या पद्धतीनं केला परंतु या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात केला होता डीपमध्ये स्वीपर कव्हरवरती आणि अप्रतिमरित्या यावेळेस मात्र आर्यननं झेल टिपलाय। एक अटेम्प्ट करताना आर्यननं झेल सोडला दुसऱ्या अटेम्प्टला त्यानं दोन धाबा खर्ची घातल्या परंतु यावेळेस कोणती चूक न करता झेल मात्र आपल्या पदरी पाडून घेतला। इथून मात्र ऑन हॅट्रिक गोलंदाज राहिल शेख येताना पाहायला मिळतोय। पहिली हॅट्रिक या स्पर्धेची तो साकारणार का हा तुम्हा आम्हा सर्वांना निश्चित प्रश्न पडतो आहे परंतु या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या चेंडूवरती मात्र मिळणार आहे। ओहो माऊली चषक 20-23 ची क्या बात आहे अप्रतिम गोलंदाजी व्हेरी वेल बोल्ड मिस्टर राहिल शेख। जर पाहिलं ना तर एक मामा जो होता महाभारतामध्ये त्यानं अक्षरशः आपल्या कर्तृत्ववान भाच्याला वाया घालवलं अर्थातच ती जोडी होती दुर्योधन आणि कंस मामाची परंतु इथं राहिल शेख आणि साहिल शेख मामा भाचीची जी जोडी आहे ना अप्रतिम काम करताना पाहायला मिळते कारण पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ल्यानंतर साहिल शेख यष्टांच्या मागे गेला। अकू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा फसलाय फटका चौथ्या चेंडूवरती चौथा फलंदाज बाद डबल विकेट हॅट्रिक वॉट अ बॉलिंग बाय मिस्टर राहिल शेख।